राज्य में कोरोना की दूसरी लहर अभूतपूर्व है। यह 4 गुना अधिक है, इसलिए स्वास्थ्य प्रणाली का तनावग्रस्त होना स्वाभाविक है। लेकिन अब तक 36 में से 16 जिलों में मरीजों की संख्या कम हो रही है, ऐसा वैद्यकीय शिक्षा मंत्री अमित देशमुख ने पत्रकारों से नागपुर के विमानतल पर संवाद साधते हुए कहा है। स्थिति में सुधार हो रहा है। राज्य सरकार ने कम समय में अस्पताल में सुविधा बढ़ाई है, कोविड केयर सेंटर की स्थापना की है। नागपुर में स्थिति धीरे धीरे सुधर रही है। राज्य सरकार ने बड़े पैमाने पर टीकाकरण की तैयारी शुरू कर दी है। महाराष्ट्र मध्ये कोरोना की दूसरी लाट ही अभूतपूर्व है। पहिल्या लाटेच्या तुलनेमध्ये दुसरी लाट ही चौपटीनं ही अधिक आहे, त्यामुळे एकंदरीतच दुसऱ्या लाटेमध्ये वैद्यकीय व्यवस्था किंवा आरोग्यसेवा ही व्यापणं साहजिक आहे। असं जरी असलं तरी जम्बो कोविड सेंटर्स, CCC, DCCH, इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन, होम आयसोलेशन, निरनिराळ्या प्रकारे कोरोनावर मात करण्यासाठी शासनानं तत्परतेनं पावलं उचललेली आहेत। आणि आपल्याला आता माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये आता 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये आता रुग्णांची संख्या बरी होऊन घरी जाण्याची संख्या ही रुग्ण रुग्णालयामध्ये भरती होण्यापेक्षा जास्त आहे, त्यामुळं तो एक संकेत हा समाधानकारक आहे आणि दिलासादायक आहे। मला असं वाटतं की लॉकडाऊनचा परिणाम होताना आपल्याला जाणवतो आहे आणि आपण यापुढे सगळ्यांनीच घरी राहणे आणि सुरक्षित राहणे हे जर सूत्र पाळलं तर मला असं वाटतं की ही जी दुसरी लाट आहे याचा प्रादुर्भाव लवकरच कमी होताना आपल्याला दिसेल। आणि आता आपण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ज्याचा उल्लेख केला, रुग्णसंख्या एवढी वाढल्यानंतर जी व्यवस्था आहे ती व्यापली जाणं हे म्हणजे साहजिक आहे। आणि आम्ही जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आता शेकडो खाटांचे कोविड केअर सेंटर्स उभे केलेले आहेत। विदेशों से टीके आयात करने के प्रयास किए जा रहे हैं, लोगों को टीका लगाने की आवश्यकता है। MBBS आणि MD परीक्षा याही वर्षी घेतल्याच, पण ह्या ज्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षीच्या ज्या परीक्षा आहेत, अनेक जे विद्यार्थी होते त्यांना कोरोनाची लागण झाली यामुळे, आणि त्यांचं येणं जाणं परीक्षा केंद्रावर किंवा त्यांच्या महाविद्यालयामध्ये त्यांना अभ्यास करायचा असेल तर वाचनालयामध्ये, याच्यामध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या आणि या परीक्षा पुढे ढकलणं हे शक्य होतं म्हणून त्या आपण पुढे ढकललेल्या आहेत जूनच्या पहिल्या आठवड्यात। नाही आता लसीकरण करणं, कारण आता ह्या ज्या लस आहेत त्या मल्टिपल व्हेरियंट्स किंवा म्युटंट्स जे आहेत कोविडचे त्याच्यावर परिणामकारक आहेत असं आता संशोधन सांगत आहे, त्यामुळे लसीकरण करणे आणि कोरोनाचा आपल्याला संपर्क होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घेणे। नाही आता आम्ही ही सगळी परिस्थिती काय आहे ही जाणून घेऊ। नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊतजी यांच्याबरोबर चर्चा करू, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारजी यांचीसुद्धा माझी उद्या भेट होईल, सुनील केदारजी आणि आमचे प्रांताध्यक्ष नाना पटोलेजी, आमचे आमदारही इथं आहेत अभिजित वंजारी, त्यांचे सगळे आमचे आमदार विकास इथं आहेत, यांच्या सगळ्यांशी चर्चा करून जी माहिती ते देतील त्यानुसार पावलं उचलली जातील। साथ ही वैद्यकीय शिक्षा मंत्री देशमुख बोले कि कोरोना के कारण स्थगित किए गए MBBS के पहले दूसरे और तीसरे वर्ष की परीक्षाएं जून में होगी। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख, BCN News, नागपुर।